सिडको एमडी साहेबांच्याकडे आम्ही आज आलो. प्रामुख्याने दोन मुद्दे या ठिकाणी होते की पेपरमध्ये, टीव्हीमध्ये, न्यूजमध्ये अशी बातमी आली की 100 एकर जमीन खारघर आणि 75 एकर जमीन ऐरोली या ठिकाणी सिडको काहीतरी अशा पद्धतीचं काहीतरी टेंडर न काढता देण्याच्या अनुषंगानं प्रयत्न आहे कुठल्या तरी मोठ्या बिल्डरला, असं लोकांमध्ये गैरसमज या आत्ताच्या सरकारच्या बद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालू होता. आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये कुठेही चुकीची गोष्ट होता का माने माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या ऐरोली मतदारसंघामध्ये हा विषय असल्यामुळे त्यांनी त्वरित माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना या संदर्भात विगत केलेला आहे आणि सिडकोच्या MD साहेबांनाही आता आम्ही पत्र दिलेलं आहे की अशी कुठलीही गोष्ट होता कामाने जी जनतेला माहीत नाही. जे काय आहे स्पष्टता असली पाहिजे, त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे आणि पारदर्शकता नसताना कुठलाही व्यवहार सिडकोच्या माध्यमातून होता कामाने अशा पद्धतीची आम्ही मागणी.